कोपरगाव शहरातील मुंबादेवी तरुण मंडळ व साई भक्त यांच्या वतीने श्री रामनवमीच्या निमित्ताने साईगाव पालखी पदयात्रा सोहळा कोपरगाव ते शिर्डी आयोजित केले जाते। त्याचप्रमाणे यावर्षी देखील या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। आज 10 एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने मुंबादेवी मंदिर दत्तापार इथून पालखीचे प्रस्थान करण्यात आले। या पालखीची विधिवत पूजा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे। याप्रसंगी साई भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। पालखी पूजनानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावरून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महिला पुरुष बालक आबालवृद्ध यांची संख्या लक्षणीय होती। पालखीत सहभागी साई भक्तांचे नामदार आशुतोष काळे यांनी गोदावरी लहान पुलाजवळ स्वागत केले आहे। वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला कुठले उत्सव सण त्या ठिकाणी साजरा करता आले नाही, अनेक प्रकारचे निर्बंध आपल्या सर्वांवर होते। यंदा पेशंट कमी झालेले आहे आणि सर्व प्रकारचे निर्बंध सरकारने या ठिकाणी उठवलेले आहेत, म्हणून राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये कोपरगाव शिर्डी या पूर्ण पंचकृषीमध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येतो। कोपरगावमध्ये साईगाव पालखी सोहळा मुंबादेवी तरुण मंडळ यांनी चालू केलेले जी गुढीपाडव्याच्या निमित्ताने कथा असते त्याची समाप्ती काल होते आणि आज त्यांची पालखी मुंबादेवी या मंदिरामधून पूर्ण शहरामध्ये त्याचा मार्ग करून शिर्डीला त्या ठिकाणी ती पालखी जात असते आणि या पालखीबरोबर अख्खा शहर त्या ठिकाणी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जात असते। हे गेल्या 2 वर्षामध्ये बंद होतं, या वर्षी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी होत आहे। त्याचा मनस्वी आनंद या ठिकाणी मला एक भक्त साई भक्त म्हणून या ठिकाणी आहे। मी आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच आज विविध सामाजिक संघटना सर्व जे भक्त शहरामधून शिर्डीकडे जात असता या सर्वांना विविध गोष्टींचा वाटप, पाणी असेल, मठ्ठा असेल, विविध गोष्टी या ठिकाणी मार्गावर देत असता या सर्व संघटनेचं